नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये संगम पौर्या कुटुंबामध्ये। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत रंगछटा 2022 या कार्यक्रमासाठी। एक पात्री आणि द्विपात्री रावणार आहे, तर त्या स्पर्धेचं तुम्हाला मी पूर्णपणे रूपरेषा आणि सगळं दाखवीनच। आता आपण एंटर करूया आणि बघूया कार्यक्रम कसा होतोय। अख्ख्या दिवसभर आहे, संबंध व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, पुढे भेटू चला व्हिडिओमध्ये। चलो माझ्यासोबत। मित्रांनो, दादासाहेब फाळके यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून रिफ्लेक्शन थिएटर पनवेल आणि जेम मात्र चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने रंगछटा 2022 हे आयोजन हे आपल्या पनवेलच्या आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये केलं होतं। बघू शकता तुम्ही, सुरुवातीपासूनच लक्ष्मामामा तिथला निवभव होते, अशोक मामाचं आणि बालगंधर्व। मित्रांनो, हे सर्व कटआउट्स जे आहेत हे सर्व नऊ रसांचे, म्हणजे आपल्या अभिनयातील नवरस। शिवाय कसं काय सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे, नाटक म्हणजे काय किंवा अभिनय म्हणजे काय, दिग्दर्शन म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टींचं विश्लेषण करणारं हे कटआउट्स आहेत। मित्रांनो, ह्याची सर्व माहिती फलक तिथे लावली होती येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी। आणि हे आपलं आत्ताच जे रत्न आपलं हरपलं, लता दिदी, खूप भारताचं आपलं मोठं नुकसान झालं, तर त्यांना एक ट्रिब्यूट म्हणून, एक त्यांना आदरांजली म्हणून ही रांगोळी होती। आणि शिवाय आपले रमेश देव सर, त्यांनाही एक आदरांजली होती। मित्रांनो, हे दालन जे आहे आपल्या नाट्यगृहाचं दालन आहे, जे सुरुवातीलाच आपण एंट्री करतो तेव्हा तुम्ही पाहिलं, समोर फुलं आणि इतर सर्व मान्यवर सर्वांचे कटआउट आणि नाना नानाचं रौद्ररूप। इथे मित्रांनो स्वप्नील आपला पुष्पहार सर्वांना अर्पण करतो आहे, सोबत रोहन आहे, इथे मंगेश आणि संकेत गायकवाड आपलं ज्यांनी आणि आपल्या भ्रूणमयनी सगळ्यांनी मिळून हे कार्यक्रमाची आखणी केली। आणि आपले लाडके नगरसेवक वृद्धपक्ष नेते प्रीतम म्हात्रे, जे मात्र चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे ही संकल्पना सांगितली आणि त्यांनी पटकन फायनल करून हा कार्यक्रम करण्यात आला। मित्रांनो, दादासाहेब फाळके स्मृतिदिनानिमित्त रंगछटा 2022 एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धा। इथे मित्रांनो सेल्फी पॉईंट बनवला होता प्रत्येकासाठी, अल्पोपहाराचं कूपन आणि पार्टिसिपेशनचं कूपन असं इथे दिलं जात होतं। कोविडचे सर्व नियम पाळून त्यांचं सर्व चेकिंग करूनच मित्रांनो पुढे गेलं जात होतं। आणि संकेत इथे पूर्णपणे सर्व मुलांना नीट माहिती देऊन सर्व कामं करून घेत होता, म्हणजे सेटअप सगळं चालला होता। हे सुरुवात होती, तुम्ही रेड कार्पेट पाहिलं सुरुवातीला येतानाच किती छान प्रकारे सगळं ऑर्गनाईज त्यांनी केलं होतं। आणि मित्रांनो, हे आपलं रंगमंच। मित्रांनो, आज गेस्ट परीक्षक गेस्ट म्हणून लाभलेले आहेत आपले जयंत सावरकर सर, आपण त्यांची बघूया आता मुलाखत होते, त्यांच्यासोबत पण गप्पा मारू थोड्या। चला, नमस्कार रसिको। जयम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पनवेलमध्ये एक भली मोठी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे, ज्याचं नाव आहे रंगछटा। या रंगछटामध्ये आपल्याला एकपात्री तसेच द्विपात्री अशा दोन भागामध्ये स्पर्धा रंगणार आहे। आणि तब्बल 60 एंट्री झालेल्या आहेत आणि त्या एंट्री आमच्या मॅनेजमेंटने तिथे थांबवल्यात, कारण एवढं आवरायचं नसतं। आणि ह्या रंगकर्मींना मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत बसले आहेत, माझ्यासोबत म्हणण्यापेक्षा ज्यांच्यासोबत मी बसलेलं आहे, असं मोठं व्यक्तिमत्व म्हणजे जयंत सावरकर, ज्यांचं वय आज तब्बल 86 वर्षाचं आहे। सर, आपण 86व्या वर्षी सुद्धा ठाण्याहून इथे खास आमच्या आग्रहास्तव आला, तर
सर्वप्रथम तुमच्या तब्येतीचं रहस्य सांग, म्हणजे आम्हाला पण जरा. तब्येतीचं रहस्य काय नाही, खाणं पिणं आणि उत्तम जगणं जगणं. बरं, ह्या तब्येतीमध्ये तुम्ही जे रंगकर्मी आहात त्यांचा कितीचा भाग आहे? म्हणजे 19व्या वर्षी मी या क्षेत्रात आलो आणि तिथपासून मी अजूनपर्यंत रंगकर्मीच आहे. एकच व्यवसाय केला एका वेळेला, दिवसभर दुकानात इकडे तिकडे काम करायचं, मग रात्री नाटकात काम करायचं, असे दोन दोन तीन तीन व्यवसाय मी केले. एकच व्यवसाय केला तो श्रद्धेनं आणि निष्ठेनं, गरिबीला कधी कंटाळलो नाही. अरे वा, आणि त्यामुळे मी या व्यवसायात तगलो. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला जाणव, म्हणजे मी जो काही रिसर्च केलेला आहे, माझं नाव राहुल सोनवणे आणि संगीत क्षेत्रामध्ये मी अभ्यासक आहे, सोबत एके शेख सर आहेत ज्येष्ठ गझलकार, त्यांच्या कविता भीमराव पांचे स्वतः गातात, त्याचे मोठे म्हणजे आणि तुमच्यामध्ये मी बसलो हा माझा गौरव आहे. जे ऑब्झर्वेशन केले की तुम्ही सगळे जे रंगकर्मी आहात किंवा संगीत क्षेत्राचे आहात, आत्ता लता दिदी गेल्या, त्यांचं वय किती होतं, यशवंत देवांचं वय किती होतं, पंडित भीमसेन जोशी यांचं वय किती होतं, ह्या प्रत्येकाची जी कल्चरल फील्डमध्ये जी आहे त्यांचं एज भरपूर आहे, ह्याचं कारण तुम्ही सांगू शकतो? काय सांगता येणार नाही, पण मला असं वाटतं की जे आत्तापर्यंत अनेक दिग्गज मंडळी होऊन गेली यांना योगायोगाने सगळ्या गोष्टी मिळाल्या, त्यांनी त्यासाठी काही केलं. बरोबर. म्हणजे कुठल्याही प्रकारचं आरामदायी जीवन जगता यावं यासाठी सर्व अलीकडे पद्धती आहे गेली 50 वर्ष. बरोबर. परंतु ज्या काळात मी वाढलो त्या काळात मी असे लोक बघितलेले, आपल्या कलेसाठी आपलं सर्वस्व देणारेच लोक बघितले आणि त्यामुळे त्यांना कधीही कुठली गोष्ट कमी पडली नाही. म्हणजे अर्थात तुम्ही सर्वस्व देत असला तर तुमची प्रचंड एकाग्रता त्याच्यामागे असते आणि ह्या एकाग्रतेचं हे सगळं फलित असतं. शेख सर, तुमचं काय मत आहे? तुम्ही सांगाल काही? दोन आनंद तो आपण आनंद घ्यायचा आणि लोकांना आनंद वाटायचा, हे जे काही हे ईश्वरी काम आहे मला वाटतं. आणि त्यामुळे ह्या लोकांच्या तब्येतही चांगल्या राहतात, आनंदात राहतात. आनंदात राहिलं तर वय वाढायला वय चांगलं जायला निरोगी आयुष्य जायला काही हरकतच नाही असं आहे. त्यामुळे आनंद हा एकच विषय आहे. धन्यवाद सर. सर, या निमित्ताने या स्पर्धेच्या निमित्ताने आमच्या पनवेलकरांना आणि या स्पर्धेत स्पर्धेत सहभागी होणार आपण काय संदेश देऊ शकतो किंवा आत्ताच्या त्यांच्या भाषेत काय टिप्स देऊ शकतो? काय टिप्स अशा एक दोन मिनिटात सांगणं शक्य. बरोबर. आणि संदेश देणे इतकं मी मोठं हे खरं तर तुमचं मोठे पण आहे सर. आम्ही तुम्हाला टीव्हीवर पाहतो, नाटकात पाहतो, आत्ताही ती मालिका चालू आहे. हा, आता तुमची मालिका चालू आहे, एक वर्ष पाहत आलोय. तर एक समप जर करायचं झालं तर आपल्याला काय सांगताय? समप करणं ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे. अमुक एक गोष्ट आता इथे आपण थांबूया असं कधी कलावंताच्या तोंडून येणार नाही कधी. त्यामुळे काय समप करू, मी ज्यांच्यात वाढलो त्यांनी मला पुढे ढकललं म्हणून मी तसा येत गेलो. त्या सगळ्या गोष्टी आमच्या वेळेला त्या काळी असं म्हणत हे तुमचे नाटका बिटक्याचे धंदे आता पुरे झाले, एक तर नोकरी करा नाहीतर शिक्षण करा, पण हे असं दोन वेळ फुकटचं जेवा बिवा मिळणार नाही अशी आमच्या वेळची शिस्त होती सगळी मध्यम वर्गात सगळीकडेच. त्याच्याबद्दल पालकांनाही दोष नाही कधी आम्ही दिला आणि स्वतःही आम्ही कधी त्याप्रमाणे त्याच्या विरुद्ध वर्तन केलं नाही. त्यामुळे जे काय करायचं ते तुम्ही निष्ठेनं श्रद्धेनं करा, आलेल्या संकटांना घाबरून पुन्हा आता दुसरा पैसे मिळवण्याच्या मार्गाकडे वळूया असं करू नका.
असं आम्हाला आमच्या त्यावेळेच्या दिग्गज लोकांनी सांगितलं. मी ज्या वेळेला नोकरी सोडली, मी 9 वर्ष नोकरी केली. अच्छा. मी मुंबईत 59 साली शॉर्ट हँड टायपिंगमध्ये पहिला मिनिटाला 180 शब्द लिहिणं असा माझा त्यावेळेस. नाही आता त्याला काही महत्व उरलेलं नाही आहे आता शॉर्ट हँड. तर त्यावेळेला मी नोकरी सोडून या व्यवसायात आलो तेव्हा माझे सासरे हे नामांकित नटच होते, मामा पेंडसे. तर त्याने मला असं सांगितलं की आम्ही आयुष्यभर हा व्यवसाय श्रद्धेनं केला, निष्ठेनं केला. तुम्ही गरिबीला कंटाळून पुन्हा नोकरीला लागणार असाल तर माझ्याकडे येऊ नका. पण जर सगळ्या संकटांना सामना देत तुम्ही याच व्यवसायात राहिलात तर माझ्यातली अर्धी भाकरी मी केव्हाही तुम्हाला देऊ. सर धन्यवाद. मित्रांनो बघा, सर्वजण खूप जोशाने आणि जोमाने कार्यक्रम संपूर्णपणे सुफल करण्यासाठी, सफल करण्यासाठी जमले होते. सोबत जेम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे देखील त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यासोबत हजर होते. मी देखील तिथेच होतो, पाहू शकता तुम्ही. चलो मित्रांनो, पुढे कार्यक्रम चालू करूया. मित्रांनो, कार्यक्रमाची सुरुवात जयंतीच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सुरुवात केली आणि शिवाय प्रज्वलित करण्यात आलं अण्णांच्याच हस्ते आणि कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. म्हणजे या रंगछटा 2022 एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धांचं, शिवाय ए के शेख सर सोबत होते, त्याने देखील दीप प्रज्वलन केले. संगम पवार यांचं स्वागत मंगेश दादा करतील. अशी मूर्ती ज्यांना कला आणि पुन्हा मोठी विरोध कला आहे दिलीप भैया, दिलीप प्रभावकर येतात, त्यांचा आवाज मी त्यांच्यासमोर सादर केला होता. आम्ही लहान होतो कुटुंब सिरियल मध्ये, त्यावेळेस आश्रयस्थळ मध्ये स्टार होते, म्हणजे हिरोचा रोल.